स्वप्नील जाधव आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर नवीन असाल या चॅनलवर तर आपल्याला हे सांगणं माझं कर्तव्य. तर मित्रांनो, जर तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसा दिवसभरात कधीही आपण हा व्हिडिओ बघू शकता. तर चला मित्रांनो, आजपासून थरारक प्रवासाला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल आणि रेडिओ स्वप्नील ह्या खबरी ॲपवरील चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. यंदा उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवू लागला आहे. पक्षाचा चिवचिवाट ऐकू येत नाही ना, आजूबाजूला पक्षी उडताना दिसत आहेत. याआधी हे कधीच लक्षात आलं नाही. निसर्गाचं रूप रोज बदलताना दिसत आहे हे लक्षातच आलं नाही. येणार तरी कसं, मोबाईलच्या चेहऱ्यावरून बाजूला बघायला आपल्याला वेळ तरी भेटायला हवा ना. का असं घडत आहे, काय असेल कारण यामागे, कोण असेल या सर्व गोष्टींचा जबाबदार. माणसांनी शेती कसण्याचा कंटाळा केला आणि झटक्यात पैसे कमवण्यासाठी हिरव्या शेताचे पिवळे क्षेत्र बनवले. ग्रीन झोनमध्ये शेती पिकवली जायची. हळूहळू शेतकरी कमी होऊ लागले आणि पुढे असलेल्या धोक्यापासून मनुष्य जीव पूर्णतः ज्ञानी आहे. दूरदर्शनच्या ब्लॅक अँड व्हाईट ह्या काळ्या पडद्यापेक्षा आजच्या घडीला मोबाईलने अधिक सोयीस्कर केलं आहे जीवन. मोबाईल मनुष्याची अत्यावश्यक गरज बनली आहे. इंटरनेटला जास्त स्पीड मिळवण्यासाठी मोबाईल कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहे. पण मोबाईलची हीच फ्रिक्वेन्सी मित्रांनो आकाशात राहणाऱ्या जीवांसाठी, आकाशात उडणाऱ्या जीवांसाठी खूप धोक्याची झाली आहे. रजनीकांतच्या 2.0 सिनेमाच्या मधून आपण यावर संक्षिप्त प्रकाश टाकलाच आहे. वाढत्या लोकसंख्येचा अजगर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या मुळे नोकरीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे दिवसापरी औद्योगिक कारखान्यांमध्ये गर्दी वाढत आहे. गर्दी वाढल्याबरोबरच धुराचे पूर हवेत पसरत आहेत. या धुरामुळे कार्बन डायऑक्साईड हा शुद्ध हवेला दूषित करतो. हा धूर मानव आणि आकाशातील पक्षी यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी भयानक आहे. सूर्याचे प्रखर किरणे आपल्या अंगावर घेऊन पृथ्वीला शीतल छाया देणारा जी पृथ्वीची ढाल आहे तो ओझोन चाळणी पृथ्वीवरील जीवाचा नाश ठरू शकते. ती ओझोनची चाळणी आपण ओझोन तर तयार करत नाही पण त्याला वितळण्यापासून थांबवू शकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात जिथे मोकळी जागा असेल तिथे वृक्ष लावू. पण नुसते वृक्ष लावून आपली जबाबदारी संपत नाही तर त्याचे संगोपन करावे. जसे आपण लहान बालकाची काळजी घेतो त्याला जीव लावतो, त्या बालकाचा तहान आणि भुकेची जशी काळजी घेतो तशीच काळजी या लावलेल्या वृक्षांची पण घ्यायला हवी. आपण जेही आपले कार्यक्रम असतील मग ते सुखाचे अथवा दुःखाचे, वाढदिवस लग्न समारंभ तर आनंदात आणि दुःखाचे असतील तर अंतविधी स्मृतिदिन तर आठवणीत वृक्षांचे रोपे देवाणघेवाण करून करावे. लग्नाच्या पत्रिकेत जशी टीप असते भांड्यांचे आहेर स्वीकारले जाणार नाही तिथे फक्त झाडांचे आहेर स्वीकारले जातील अशी टीप न विसरता टाकायला हवी. मित्रांनो, काहीच दिवसात बघा सगळीकडे कसं हिरवंगार रान तयार होईल. जंगलात गेलेले पक्षी बघा कसे मायदेशी परत येतील आणि आजूबाजूला पुनश्च एकदा चिवचिवाट येईल. एक विनंती नेहमी राहील, काऊ चिव तसेच आपल्या मंजूळ गळ्यांनी ओळखले जाणारे, आपल्या रंगांनी ओळखले जाणारे मौल्यवान पक्षी मुलांना जिवंत दाखवा, मोबाईलमध्ये नाही. मी एक परिवर्तक जयेश प्रकाश मोरे आणि स्वर होता स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील यूट्यूब चॅनल तसेच रेडिओ स्वप्नील ह्या खबरी ॲपवरील चॅनलवर. मित्रांनो, परिवर्तक जयेश प्रकाश मोरे यांच्या फेसबुक पोस्टवर आधारित ही ऑडिओ आणि व्हिडिओ
ही ऑडिओ आणि व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन येतच राहणार यापुढेही. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार. भेटूया लवकरच जयेश प्रकाश मोरे यांच्या फेसबुक पोस्टच्या नव्या मालिकेच्या भागात. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.